श्री संत तुळसापुरी महाराज यांचा संजीवन सोहळा उत्साहात साजरा जामखेड नगर परिषदेच्या हद्दीतील भुतवाडा गावात सालाबातप्रमाणे आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी श्री संत तुळसापुरी महाराज यांचा संजीवन सोहळा साजरा करण्यात आला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षापासून बंद असलेल्या या संजीवन सोहळ्याला भुतवाडा आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते भुतवाडा गावात दीडशे वर्षापूर्वी गोसावी समाजाचे श्री तुळसापुरी महाराज राहत होते घरची परिस्थिती चांगली असताना भिक्षा मागून आपली उपजीविका करून समाजात धार्मिक सामाजिक प्रबोधन ते करीत असत काही कालावधीनंतर त्यांनी जिवंत समाधी घेतली तेव्हापासून ते आज तागायत ग्रामस्थ आणि भाविक भक्त त्यांचा हा संजीवन समाधी सोहळा उत्साहामध्ये साजरा करतात आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी संजीवन समाधी सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी ग्रामस्थ पंचकृषीतील आणि व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेले सर्वजण एकत्र येतात उत्सव सोहळ्यापूर्वी ग्रामस्थ गावातील हनुमान मंदिरासमोर जमतात एकत्र येतात आणि महाप्रसाद तसंच इतर खर्चासाठी स्वेच्छेनं वर्गणीत येतात गावातील महिला पुरुष मुलं एकत्र येऊन नैवेद्य तयार करतात तुळसापुरी महाराज मंदिरापुढे भारूड आणि कीर्तन होतं तुळसापुरी महाराजांची प्रतिमा पालखीत बसवून वाद्यवृंदाच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात येते या मिरवणुकीत गावातील सर्वजण सामील होतात महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावनाचा कलश असतो तुळसापुरी महाराज यांचा मानलेला अश्व अग्रभागी असतो आणि त्या पाठोपाठ पुरुष मंडळी मिरवणुकीत दफाच्या तालावर लेझिम खेळतात गावात ज्या ठिकाणी महाराजांचं वास्तव्य होतं त्या मार्गानं मिरवणूक जाऊन शेवटी तुळसापुरी महाराज यांच्या जिवंत समाधी मंदिर इथं सर्व भाविक समाधीची विधिवत पूजा करून आरती करतात महाप्रसादाचं वाटप करण्यात येतं महाप्रसादाचं वाटप होण्यापूर्वी गावकरी आपलं मनोगत व्यक्त करतात गावचे रहिवासी आणि बीडचे जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यवान डोके यांचं यावेळी भाषण झालं श्री संत तुळसापुरी महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यासाठी वर्षानुवर्ष गावातील ग्रामस्थ आणि पंचकृषीतील नागरिक एकत्र येतात तुळसापुरी महाराज नाथपंथ परंपरेतील एक महान संत होऊन गेले नाथपंथींच्या सर्व संतांनी जनतेला आध्यात्मिक ज्ञान देऊन आपलं कार्य दिनदुबळ्यांच्या कल्याणासाठी आपलं जीवन कृतार्थ करून संजीवन समाधी घेण्याची परंपरा अबाधित ठेवली तुळसापुरी महाराज मंदिर परिसराच्या विकासासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला त्याबद्दल सत्यवन डोके यांनी आभार व्यक्त करून मंदिर परिसर सुशोभित राहावा यासाठी श्रमदान करण्याचं आवाहन केलंय सलावादप्रमाणे यावर्षी तुळसापुरी महाराज यांचा भंडारा महोत्सव उत्साहात पार पडला सकाळी सहा वाजता महापूजेनं कार्यक्रमाची सुरुवात झाली नंतर गावातून पारंपरिक अशी दिंडी काढण्यात आली नंतर दिंडी गावाला प्रदक्षिणा करून दिंडी महाराजांच्या मंदिराच्या प्रांगणात पोहोचली आणि महाआरती करून महाप्रसादाची पंगत झाली यावेळी मोठ्या संख्येनं गावकरी आणि पंचकृष्तीतील भाविक उपस्थित होते बीडचे जिल्हा न्यायाधीश सत्यवान डोके शिवाजी डोके भीमराव पवार जयसिंग डोके मचिंद्र राळेभात ॲडव्होकेट हर्षल डोळे सचिन डोके मयूर डोके मंगेश आजबे अनिल बाबर महेश डोके राहुल डोके बाजीरंग डोके श्रीराम डोके संजय डोके संभाजी डोके भाऊसाहेब डोके यांच्यासह सर्वच गावकरी तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी नासीर पठांसह अशोक निमोणकर जामखेड